आपण एक प्लॅस्टिकचं भांडं घेऊ, त्यामध्ये वाळू भरून आपण त्याला जड बनवू. आपण या भांड्याला रबरबँडच्या सहाय्याने पेन्सिल बांधू. आता ते या प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर ठेवू. जर आपण त्याला टांगून ठेवले तर काय होईल? पट्टीच्या मदतीने रबरबँडची लांबी मोजता येईल. रबरबँड भांड्याला वर ओढण्याचा प्रयत्न करेल आणि भांड्याचे वजन त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल. जर आपण या भांड्यात आणखी वाळू भरली तर काय होईल? जर आपण ते भांडे स्वतःच्या हाताने वर ढकलले तर रबरबँडची लांबी कमी होते. एका ठराविक वेळेला रबरबँड खूपच सैल होईल. आता आपण हे प्लॅस्टिकचे भांडे प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये घालू. जर मी या प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी भरले तर काय होईल? तर रबरबँड त्या स्थितीत राहील की थोडे सैल होईल. आता आपण आणखी थोडे पाणी त्याच भांड्यात भरू. पाण्याची पातळी जशी वाढते तशी ती प्लॅस्टिकच्या भांड्यालाही वरवर नेते. आपल्या हातांऐवजी पाणीच प्लॅस्टिकच्या भांड्याला वरच्या बाजूला ढकलते. ही पाण्याने भांड्यावर लावलेली किंवा उत्सर्जित केलेली शक्ती आहे, तिला प्लावक बल असं म्हणतात. वरील प्रयोगात जर आपण साध्या पाण्याऐवजी खारट पाणी वापरले तर काय होईल? आता रबर बँड थोडे कमी ताणलेले आहे. आपल्याला माहीतच आहे की साध्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्याची घनता ही जास्त असल्यामुळे त्यावर लावले गेलेले प्लावक बल अधिक असते. त्यामुळेच गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात पोहणे अधिक सोपे असते. जर आपण ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा पाण्यात सोडला तर काय होईल? तो खाली जातो. जर मी त्याच पत्र्यापासून बोट बनवून पाण्यात सोडली तर काय होईल? जरी घेतलेला ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा आणि त्याच पत्र्यापासून बनवलेली बोट हे बदललेले नसले तरी आकार मात्र बदललेला आहे. आकार बदलल्यामुळे पाण्यात बुडालेल्या भागाने त्याच्या वजनाइतके पाणी विस्थापित केले आहे. जेव्हा कोणतीही वस्तू तरंगते तेव्हा प्लावक बल हे गुरुत्व बलाशी संतुलित असते. जेव्हा वस्तू पाण्यात बुडते त्यावेळी गुरुत्व बल अधिक असते. विडी, तुम्ही कधी प्लॅस्टिकचा मोठा बॉल पाण्यात टाकलाय का? त्यावेळी तुम्हाला कोणता अनुभव आला? बॉल खाली ढकलणे अवघड जाते का? ऊर्ध्व दिशेने वस्तू पाण्याबाहेर ढकलणारी शक्ती ही प्लावक बल आहे. आता हा बॉल हवेऐवजी पाण्याने भरलाय. जर हा पाण्याने भरलेला बॉल पुन्हा पाण्यात सोडला तर काय होईल? पाण्यात सोडलेल्या बॉलमुळे तेव्हा संतुलन साधले जाईल. आपण पाण्याऐवजी ऑइल घेतले तर आपल्याला सारखाच अनुभव येईल का? तुम्ही स्वतः प्रयत्न करा. आव्हान. आता आपण हे दोन सारखेच बॉल घेतलेत. एक बॉल पाण्याने भरलेला आहे तर दुसरा रिकामा आहे. याचाच अर्थ हवेने भरलेला आहे. मी जेव्हा हे दोनही बॉल पाण्यात पूर्णपणे बुडवले तर त्या दोन्ही बॉलवर प्लावक बल समान काम करेल का? सारांश, आपण प्लावक बलाविषयी आणि काही वस्तू पाण्यावर का तरंगतात आणि काही वस्तू पाण्यात का बुडतात याविषयी चर्चा केली.